संतो जी एक्सपीरियंस क्या कहते हैं वही दिखाते हुए अपन इस बार देखिए बिल्कुल यहाँ पे सामने से कह रहे ऑन साइड के ऊपर फाइंड लेके रीजन में पे खिलाड़ी तैनात है। एक सिंगल मिलता हुआ दूसरे रन के बांगे कॉलिंग इज इंपॉर्टेंट, कॉलिंग नहीं थी फिर भी यहाँ पे जोखिम ले लिया और दूसरी रन यहाँ पे हासिल किए। दो रन के अनुसार पे टीम का देखा जाएगा तो टोटल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर चार गेंदों का मैच यानी कि पहले ओवर का चार गेंदों मैच खत्म, टीम का यहाँ पे टोटल 14 रन फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर। देखिए पकड़ा भारी है दोनों टीम का इसलिए बिल्कुल यहाँ पे सेमीफाइनल में दोनों टीम पहुंची है यानी कि किस तरीके से पकड़ा देखा जाएगा तो सचिन कदम ने बहुत बड़ा योगदान दिया अपनी टीम के लिए। ओहो इस बार देखिए हल्के हाथों से ये गेंद डाली उसी का रिक्शा अपने बिल्कुल देख सकते हैं बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं है काफी ये दूर का ये मामला। देखिए कैरम बॉल डालते हुए गेंदबाज संतोष जी इस बार वही दिशा पर इस बार झिके नहीं इस बार ठोक दिया फाइनल के ऊपर से और एक छगा। देखिए सचिन 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 इस नाम है खिलाड़ी का सचिन ये तीसरा छगा ये पहला ओवर का एक ओवर की समाप्ति के बाद यहाँ पे टीम का यहाँ पे टोटल स्कोर कार्ड के ऊपर गोगवे टीम पहुंची है फिलहाल 20 रन पर। सेमीफाइनल क्रमांक का पहला यह मैच दोनों टीम ने आमने सामने अब बास के तौर पर खड़े रहेंगे बिल्कुल जो जिनके ऊपर यहाँ पे संतोष सचिन चौहान स्ट्राइक के ऊपर प्रदीप तशीच मनोज राजपूत यांचा इथं शुभ सन्मान होतोय आयोजकीच्या कमिटीच्या माध्यमातून आपण त्याचा स्वीकार करावा। मनोजजी राजपुरे यांचा इथे सन्मान होतोय। तो पहली गेंद यहाँ पे सचिन की यहाँ पे डॉट गेंद जाती हुई बिल्कुल यहाँ पे पिछले ओवर में देखा था लास्ट गेंद में छक्का लगाया तो टीम का यहाँ पे टोटल फिलहाल देखा जाएगा तो 20 रन यहाँ पे दोस्तों मैच भी फिलहाल ऑन है। पहला इनिंग्स का मैच देखिए ब्लॉक ऑन की गेंद थी बिल्कुल ऑन साइड के ऊपर काकोड़ा क्षेत्र में खिलाड़ी तैनात हुए वन बाउंस में फील्ड किया तब तक यहाँ पे एक रन हासिल किया और टीम का यहाँ पे टोटल देखा जाएगा तो बगैर कोई नुकसान पर 21 रन फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर। सचिन चौहान बासी तौर पर पहली गेंद डॉट आ चुकी थी दूसरे गेंद पर एक सिंगल यानी कि कमबैक करते हुए अपने टीम के लिए एक अच्छा स्थिति में यहाँ पे बॉलिंग करते हुए इस बार देखिए फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद पे भेज दिया काकोणा क्षेत्र के ऊपर से और एक सचिन का से यहाँ पे बल्ले जाते हुए गेंद पे कोई ऐसा फील्डर नहीं इस बॉल को रोक पाए और एक छगा चार छगे बिल्कुल यहाँ पे गेंद खेल चुके हैं सात और उस सात गेंदों में रन बिल्कुल उन्हें बटोरे फिलहाल 26 रन बहुत ही लाजवाब बल्लेबाजी करते हुए और अच्छे अपने टीम के लिए योगदान देते हुए सचिन कदम। दूसरे छोर पर देखा जाएगा तो हम प्रदीप और गेंदबाज के तौर पर सचिन चौहान अच्छे दो गेंदे डाली पर कहीं ना कहीं एक खराब गेंद बिल्कुल यहाँ पे चकमा खा बैठे गेंदबाज बिल्कुल यहाँ से देखा जाएगा तो बल्ला बिल्कुल घुमाया था बल्ला गेंद का संपर्क नहीं जिनकी अनुमान नहीं लगा है बल्लेबाज क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद काफी उछाल गई और बल्ला देखा जाए तो काफी नीचे से गई डॉट गेंद आती है और देखा जाएगा तो कमबैक करते हुए सचिन चौहान चार गेंदे फिलहाल फेंक चुके हैं रन देख चुके हैं बिल्कुल 8 रन। इस बार देखिए कदमों का इस्तेमाल बढ़िया किया बल्लेबाज में ऑलिंद कार्पेट के साथ इस शॉट के खेला एक रन ही मिलेगा इस गेंद के ऊपर और एक रन के साथ पे टीम का यहाँ पे टोटल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बगैर कोई नुकसान पे बिना कोई नुकसान पे 29 रन। यह सेमीफाइनल का मैच है करो या मरो स्थिति में जो टीम जीतेगी बिल्कुल यहाँ पे बिल्कुल फाइनल में खेली जाएगी यानी कि एक एक रन को यहाँ पे मान लगे एक रन काफी महत्वपूर्ण है इस मैच में एक एक मिस फील्डिंग आप करेंगे बिल्कुल इस प्रतियोगिता से नहीं आप ट्रॉफी के भी बाहर जा सकती है यानी कि अच्छा कमबैक करते हुए बिल्कुल सचिन चौहान एक छक्का खा चुके हैं। इस बार देखिए ताकतवर स्ट्रोक स्लॉट में आ गई काफी ऊंची लंबाई उतने ही प्लॉट के बाहर भेज दिया ये गेंद मिलेंगी या नहीं हम मुश्किल है क्योंकि घास काफी है हरा भरा घास और उसके घास के ऊपर से ये लगाया और एक छक्का बिल्कुल अच्छे गेंद डाली थी पहले और देखा जाएगा तो दूसरे एयर की शुरुआत डॉट गेंद के साथ की थी उसके बाद एक सिंगल उसके बाद छक्का उसके बाद एक सिंगल मिला था उसके बाद डॉट पर लास्ट गेंद में बहुत बढ़िया अटैक किया यानी कि देखा जाएगा तो दो ओवर के समाप्ति के बाद यहाँ पे मोमेंट मैच टीम का यहाँ पैटर्न होता हुआ 35 रन लॉस ऑफ जीरो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए
यानी कि बिल्कुल ऐसे कमबैक किया था सचिन चौहान ने, पर उसके बाद देखा जाएगा तो एक बड़ा स्ट्रोक इस मैच को वापिस यहाँ पे वापसी लाद करते हुए करके दोनों टीम देखा जाएगा तो ताकतवर है, दोनों टीम के पास कैपेसिटी क्वांटिटी है और वही करते हुए अब लास्ट ओवर है और स्लॉगिंग बिल्कुल स्लॉग ओवर है और इस ओवर में कितने रन बटोरते हैं बिल्कुल गाउड से टीम ये देखने के लिए बेहतर रहेगा। दो ओवर का मैच टीम का यहाँ पे टोटल 35। विकेश विकेश आ चुके हैं तीन नंबर बॉलिंग करने के लिए और देखा जाएगा तो विकेट का कोई नुकसान नहीं, बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए सचिन कदम के साथ यहाँ पे साथ देते हुए दीप यानी कि प्रदीप ने भी तीन गेंदे खेल चुके, सात रन उनके बल्ले से आ चुके हैं यानी कि अच्छे यहाँ पे अनुमान लगाया है इस मैच में। एप ट्रैक गेंद थी बिल्कुल यहाँ पे बॉलिंग ट्रैक पर देखा जाएगा तो गेंद पड़ने के बाद अभी थोड़ी सी उछाल दी यानी कि पहली गेंद आती हुई इस लॉगिंग ओवर के बाद देखा जाएगा तो डॉट गेंद, इसी गेंद की बिल्कुल तलाश करती हुएगी फील्डिंग करने वाली टीम, डॉट गेंद आती है तो कहीं ना कहीं इस मैच को जो प्रेशर है वो बढ़ता जाएगा यानी कि 50-55 रन बनाते हैं तो ये बिल्कुल ये ग्राउंड बिल्कुल देखा जो बल्लेबाज के पक्ष में इस गेंद मैच बिल्कुल इस ग्राउंड पे रन चेस होता है और स्टंप पे काफी बाहर पर अंपायर का इशारा क्या हो सकता है, बल्लेबाज की बिल्कुल मांग है देखिए टप्पा दिखाते हुए पर अंपायर हमारे सक्षम है बिल्कुल यहाँ पे दोनों अंपायर से कहीं ना कहीं बातचीत करते हुए यानी कि टप्पा कहीं जा चुका है और गेंद बिल्कुल यहाँ से देखा जाएगा तो अंपायर का इशारा डॉट है पर अंपायर का इशारा क्या आता है बिल्कुल कोई यहाँ पे अंपायर के पे एक्शन नहीं है, ये बिल्कुल यहाँ पे गेंद जाती हुई है नो बॉल, ये देखिए ये होता है अंपायर का भाई, ये होता है अंपायर यानी कि बातचीत की थोड़ी सी और उसके बाद देखा जाएगा तो नो बॉल का इशारा यानी कि अगली गेंद मुक्ति होगी इस गेंद के ऊपर, देखा एक तो रन आ चुका है और टीम का यहाँ पे 36, ये गेंद मुक्ति होगी यानी कि फ्री हिट की गेंद, फ्री हिट की गेंद में क्या बल्लेबाज कर सकता है, ये मोमेंटम मिला है बल्लेबाज को 36 रन स्कोर गार्ड के ऊपर डाली थी बिल्कुल विकेश ने पर दूसरी गेंद यहाँ पे नो रन, फुल टॉस गेंद पर इस गेंद के ऊपर कोई हल्ला करने का बिल्कुल प्रयास किया था, बल्ले का ऊपर का अंदरूनी किनारा लगा और डॉट डी जोन में गेंद जाता हुआ 37 रन स्कोर गार्ड के ऊपर, फिलहाल बड़ा स्ट्रोक खेलने का बिल्कुल प्रयास किया था सचिन कदम ने क्योंकि सचिन कदम ने अभी तक अच्छा बल्ले की है यानी कि 6-4 छक्के अभी तक लगा चुके हैं टीम का यहाँ पे टोटल 37 रन स्कोर गार्ड के ऊपर यानी कि बिल्कुल मैं गेंदबाज की तारीफ करूंगा क्योंकि फ्री हिट की गेंद थी उसको अच्छा आजमा लिया। ओहो, फिर एक बार अंपायर के पास लाउड अपील जरूर की है पर विश्वास कितना है इस अपील के ऊपर, कम है भाई कम है चाहिए था बिल्कुल स्क्वायर लेग के पास अभी अंपायर की अपील की थी, आप मेन अंपायर के पास अपील कर सकते थे इस निर्णय के बिल्कुल कुछ ना कुछ आप दे सकते थे पर ऐसा कुछ हुआ नहीं, डॉट गेंद के साथ अभी है और टीम का पे टोटल रुकावट होती हुई 37 रन यानी कि स्कोर वही भी वहां पे खड़ा है पर सचिन कदम बहुत बढ़िया बल्लेबाज, बाहर हवा में गेंद जरूर है, फील्डर यहाँ पे तैनात आ चुके संतोष जी, ओहो एक महत्वपूर्ण विकेट क्या चलता किया पर अंपायर का इशारा क्या है ये देखिए ग्राउंड में भैया क्या हो भी सकता है क्या भी हो सकता है, ये अंपायर से रन कितने अंपायर देखिए तीन रन मिलेंगे, दो रन दौड़ के निकल चुके हैं, एक अंपायर का इशारा नो बॉल, ये नो बॉल आपको बिल्कुल इस प्रतियोगिता से नहीं ये ट्रॉफी से भी बाहर निकल जा सकती है क्योंकि नो बॉल बोलते तो काफी खराब, एक बार व्हाइट बॉल चलता है पर नो बॉल नहीं चलता है क्योंकि अगली गेंद मुफ्की रहती है भाई, आप रन आउट कर सकते हैं तब आउट हो सकता है, तीन रन मिलेंगे गेंद के ऊपर टीम का यहाँ पे टोटल 40 रन स्कोर गार्ड के ऊपर, टैप शॉट खेलने का बिल्कुल प्रयास किया था, एक रन तो बिल्कुल मिला है दूसरे रन की मांग है, जी हाँ यहाँ पे कहीं ना कहीं जो खिलाड़ी है फील्डर ने कहीं ना कहीं गलती कर बैठे और इतनी भाई क्रिकेट में गलती कभी नहीं चलती, एक लड़की हजार जोड़ को बिगाड़ सकती है, एक कोरोना वायरस करोड़ों लुगाड़ को बिगाड़ सकती है और मिस फील्डिंग पूरी टीम को बिगाड़ सकती है दोस्तों, हकीकत है क्योंकि एक एक अनुमान को अनुमान लगाता है, टीम का यहाँ पे टोटल 42 रन स्कोर गार्ड के ऊपर, फिलहाल अभी भी दो गेंदे फिलहाल बाकी और दो गेंदों में कितने रन बटोरेंगे टीम यहाँ पे देखा जाएगा तो सचिन कदम, टप्पा खाने के बाद अंपायर का इशारा, एक अतिरिक्त रन मिलता व्हाइट गेंद यहाँ पे और व्हाइट गेंद के साथ कहीं ना कहीं जो मानसिक रूप दबाव है
वो गेंदबाज के ऊपर आता हुआ, क्योंकि सामने देखा जाएगा तो जीवदान मिला है, और जीवदान का किस तरीके से फायदा लेता है बल्लेबाज सचिन कदम। बहुत ही बढ़िया इस सीजन में, इस फॉर्मेट में, आज के दिन में बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, योगदान दिया है, गेंदबाजी हो या बल्लेबाज के हुआ। यह हैट्रिकर, पुल शॉट, पुल नहीं, सक्सेसफुल, पावरफुल, ब्यूटीफुल गेंद हो जाएगी 6 रन के लिए, नो डाउट गोल। और एक छक्का आता हुआ, यही ये बल्लेबाज कैपेसिटी रखता है, यही भी कैपेबिलिटी है इस बल्लेबाज की। अंतिम यहाँ पे गेंद में यहाँ पे छक्का लगने की क्षमता रखते है, और यही काम करते हुए हम एक्शन में देख सकते हैं सचिन कदम ऑन द फायर होते इस मैच में, सेमीफाइनल का मैच, और सेमीफाइनल में किस तरीके से बल्लेबाजी चाहिए। सचिन कदम बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए लास्ट गेंद इस इनिंग्स की, ओहो टप्पा खाया है बिल्कुल गेंद ने, परंपरा का इशारा बिल्कुल लेग स्टंप पे बाहर जाती हुई, और 2 रन मिलेंगे, एक अतिरिक्त रन मिलेंगे, पीछे की साइड गेंद गई, यानी कि जो एसटी रक्षक कहीं ना कहीं गलती कर बैठे, और उसी के साथ देखा जाएगा तो 2 रन मिलेंगे, और 2 रन के साथ ही साथ यहाँ पे टीम का टोटल फिलहाल 9 लॉस, बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए 51 रन, 51 लॉस ऑफ 0, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। एक गेंद अभी भी बाकी है, और एक गेंद में कितने नंबर का यह आंकड़ा आएगा, सामने से खेला है, अंपायर का इशारा नो है, पर ये भाई छगा है, देखिए एक गेंद डालने के लिए कितना यहाँ पे समय ले रहे हैं यहाँ पे गेंदबाज। पहली गेंद बिल्कुल वाइड डाली, उसके वाइड डालने के अनुसार 2 रन मिले, अब देखा जाएगा तो थोड़ी सी लाइन से भी भटके और गेंद से भी भटके, तो भाई लाइन से भटके तो पड़ते हैं फटके, और वही फटका अब देखने के लिए मिला सचिन कदम का। ये 7 रन मिलेंगे, और टीम का यहाँ पे टोटल फिलहाल 58 रन स्कोर कार्ड के ऊपर, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं इनफॉर्म खिलाड़ी, और आज के दिन में इस खिलाड़ी में इस ग्राउंड में काफी हलचल मचा दिया, और वही करते हुए बल्लेबाज 42 रन पर खुद खेल रहा है, 16 गेंदों में 42 रन, क्या बल्लेबाजी। एक बार दोस्तों जब बल्लेबाजी पसंद हो ना तो दौड़दार तालियां हो जाए, लाजवाब बल्लेबाजी, 6 सिक्स अभी तक लगा चुके सचिन कदम। तो गेंदबाज विकेश 10 गेंदे अभी तक डाला है, यह सेमीफाइनल का भैया मैच है, इतनी गलती नहीं चलती। गेंदबाज फिर एक बार तैयार, फ्री हिट की गेंद, हैप ट्रैकर शॉट गेंद, उसको फुल कर दिया, वापिस गेंद जाएगी सीधी सीमा रखी के बाहर, 1-47 के सेट, टू 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 टू, जय महाराष्ट्र, A1 क्वालिटी का दगा देने वाला, लास्ट गेंद के ऊपर आया ये मोमेंटम देने वाला छक्का। एक्चुअली में देख सकते हैं 17 गेंदों में 48 रन खेल चुके 48, यानी कि जो बिल्कुल ऐसे 3 ओवर का मैच और 17 गेंदे इस खिलाड़ी ने किए, नाम है इसका सचिन कदम, बहुत ही बहुत ही बहुत ही बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की इस फाइनल सेमीफाइनल के मैच में, खूब चांगली बैटिंग के लिए नक्कीच आम्हाला देखील समालोचन करण्याची आम्हाला संधी दिली, आपण तर आम्ही मनपूर्वक आपला आभार मानतो। तर नक्कीच मी या स्पर्धेमध्ये उमेश सावंत रजा घेतो, आणि पुढची नक्कीच समालोचन करण्यासाठी आमचे नक्कीच येतील आमचे तुषारजी जांभले, आणि त्याचबरोबर निलेजी मर्डेकर यांनाही शुभेच्छा देतो, खूप चांगला इथे टूर्नामेंट तुमच्या आमच्या माध्यमातून, केसकर प्रदेशाच्या माध्यमातून, आणि तदनंतर आम्ही पाहिलं तर आमचे मार्गदर्शक शिवाजी जाधव नक्कीच आम्हाला इथपर्यंत घेऊन आले, आपलंही मनपूर्वक आभार, आणि त्यांचा मला परवाच्या दिवशी वाढदिवस झाला, आणि त्यांना पुन्हा एकदा या KSK परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, थँक्यू। थैंक यू सो मच, रुपेश मोरे यांना विनंती असेल की आपण
कॉम बॉक्स मध्ये या, रुपेश मोरे, थैंक यू। तो झविया मैदानाच्या आतमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता, एक सातारा जिल्ह्याचा गोड आवाज, एक मधुर आवाज, निलेश मर्डीकर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला। तदनंतर मात्र हिंदी मराठी समालोचन उमेशजी सावंत सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला झविया मैदानाच्या आतमध्ये। एक मोठी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते, एक सेमी फायनल क्रमांक एकची मॅच आपली रंगली गेली मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला टीम गोगवे इलेव्हन संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दाबे मोहन संघ। गोगवे इलेव्हन संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 65 धावांचं भलं मोजतं असं आव्हान टीम दाबे मोहन संघासमोर ठेवलंय, आणि दाबे मोहन संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये 65 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। एका बाजूला आपण पाहतोय सचिन चव्हाण, त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय चव्हाण, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। एक नामक जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, सकाळपासून अतिशय चांगला खेळ सचिन चव्हाणांनी दाखवलाय, तब्बल 17 बॉलमध्ये 69 धावा त्यांच्या बॅटमधून पहिल्याच मॅचमध्ये कुठल्या गेला होता असा इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे स्ट्राईक एंडला। या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती एक अष्टपैलू खेळाडू गोगवे टीम इलेव्हन संघाचा एक तारणहर्ता पालनहर्ता संकटमोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलाच बॉल घेऊन निघालेत। लोअर फुलटॉचा बॉल त्याला मात्र दिशा दिल्या, क्षेत्ररक्षक आहे, जेलची नामी संधी, बालंबाल बचवले गेलेत, अगदी प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, या बॉल वरती एक धाव अंकित केले गेले। श्री गणेश झालाय टीम दाबे मोहन, रुपेश मोरे, रुपेश मोरे, रुपेश घनश्याम मोरे तुम्ही इकडे या। एक धाव धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत, सचिन यांनी पहिलाच बॉल पेस केला, अगदी एक धाव त्यांनी अंकित केले। नामक फलंदाज आहेत दोन्ही, सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांनी अतिशय चांगली बॅटिंग करत असताना अगदी दोन सामने विजयी झाले होते। आता मात्र सेमी फायनलची मॅच आपण पाहतोय, दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे, जो जिंकणार आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये स्थान टिकवणार आहे। गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळणार, टेप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, तदनंतर चेंडू फलंदाजाला बेट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय, डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय, धावफलकावरती फक्त एकच धाव आत्तापर्यंत लगवले गेले। सचिन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती सज्ज झालेत, हा ही बॉल चांगला बॉल आहे परंतु पंच आमच्याकडे वळले जात आहेत, यस वाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केले गेले। ज्या अर्थी आपण पाहिलं सचिन कदम यांच्याविषयी नक्कीच आपण चर्चा करतोय, सचिन कदम प्रथमतः बॅटिंग करत असताना अगदी 48 धावा त्यांनी कुठल्या गेले आपल्या बॅटमधून, परंतु आता गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली। हा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय, बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईट बॉल येतोय। थोडंसं जर आपण पाहिलं तर पहिले दोन बॉल अतिशय चांगले हाताळले सचिन यांनी, परंतु पाठीमागचे दोन जर आपण बॉल पाहिले तर खराब बॉल टाकलेत, थोडंसं दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतेत। परंतु सचिन कदम एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरती, चेंज ऑफ पेस इथे मात्र चेंडूला ओळखलं, पारखलं आणि या चेंडूला पाठवून दिलंय सीमारच्या पलीकडे, मेथील साधावा। अगदी ज्या अर्थी आपण पाहिलं तर थोडासा स्लो गतीचा हा चेंडू होता, त्याला मात्र फलंदाजाला वेळ भेटला गेला, तदनंतर फलंदाज सफल झाले आणि तदनंतर स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक चांगला फटका, चांगला स्ट्रोक आपल्याला नक्कीच अक्षय यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला। 9 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत लगवले गेलेत, 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 9 धावा धावफलकावरती लगवले गेलेत, 65 धावांची तुम्हाला चिरपाड करायची आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आक्रमण करावं लागेल। याही बॉला चेंज ऑफ पेस, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतले, बॅटची इनरेज लागली जाते, चेंडू पाठीमागच्या दिशेला, फक्त एकच धाव धावफलकावरती, 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत। मित्रांनो 10 आकड्याचं महत्त्व क्रिकेटच्या पटलावरती सांगायचं गेलं तर काय झालं, तर मित्रांनो सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्शीवरती सातत्याने आपल्याला 10 आकडा पाहायला मिळतो। आत्तापर्यंत भारताने 38 जर्शा छापल्या, त्याच्यामध्ये 32 जर्शा ह्या सचिन रमेश तेंडुलकर 10 आकड्याच्या छापल्या गेलेत। या ही बॉलवरती एकच धाव अंकित केले गेले, धावपलकावरती बदल होत असताना 11 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत। एक षटकार वगळता सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली, क्रमांक एकचं षटक ते घेऊन आलेत, पहिले दोन बॉल त्यांनी अतिशय चांगले हाताळले, त्यानंतर बॅक टू बॅक दोन
वाइट बॉल आले त्यानंतर थोडासा प्रेशर आला त्यानंतर षटकार देखील पाहायला मिळाला त्यानंतर कमबॅक केले गेले. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सचिन यांचं कारण एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूने खेळले. अनुभव चांगला आहे आणि अनुभवाला साजिशी खेळी करत असताना गोलंदाजीच्या रनवेवरती पुन्हा एकदा सचिन. इथे मात्र पहा काय घडलं जायला. अगदी चांगला बॉल होता. थोडासा पाठीमागे ठेवला फलंदाजापासून त्यानंतर बॅट उचळी घेतली चेंडूने आणि ते डॉट बॉल येतोय. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. अगदी जर आपण पाहिलं तर सचिन चव्हाण यांनी एक बॉल खेळला, एक बॉलच्या पाठीमागे त्यांनी 1 धाव बनवली. अक्षय चव्हाण आले, 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 धावा बनवलेत. इथून पुढे 12 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला 27 धावा कुटाव्याच लागतील ही मॅच जर जिंकायची असेल. ही मॅच खूप दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे कारण सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. जो जिंकणार आहे तो मात्र टॉप 2 मध्ये जाऊन या ट्रॉफीचा हक्कदार देखील होणार आहे. म्हणून ही मॅच खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत सचिन यांनी चांगली बॉलिंग केली, पकड बनवले टीम गोगवे 11 संघासाठी. परंतु एक जमेची बाजू आहे टीम दाबे मोहन संघासाठी की आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसते. भरोसा आहे, निर्भय आहे या दोन्ही फलंदाजांवरती, विश्वास आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये सचिन चव्हाण यांनी चांगली फलंदाजी केली. इथे मात्र पहा पहिलाच बॉल वाईड बॉलचा इशारा येतोय. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपण पाहतोय. शरद सुतार आलेत. पहिलाच बॉल त्यांनी अतिरिक्त हाताळला आहे. ते मात्र अतिरिक्त धावीने 1 धाव अंकित केली जाईल. धावपलकावरती 12 धावा आतापर्यंत. या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफ रिजनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. अगदी बॅट खालचा बॉल होता, ओव्हर पिचचा बॉल होता. जास्त ताकद वापरात आली नाही, टायमिंग प्रॉपर केलं आणि समोरच्या दिशेला एक सचिन चव्हाण याने एक मोठा प्रहार चढवलाय 6 धावांसाठी. आता मात्र सचिन यांनी घेर बदलला आहे. ज्या फटक्याची गरज होती ते फटके मात्र येताना पाहायला मिळत आहेत. याच प्रकारचे सचिन चव्हाण यांना फटकेबाजी करावी लागेल. 17 धावा धावपलकावरती लगवल्यात. इथून पुढे 18 धावा धावपलकावरती लगवले गेलेत. एक वाईट बॉल आला होता या हे बॉलला उडवलाय. हीच ती महत्वाची जागा. एक बिग ब्लास्ट येतोय मिस्टर सचिन चव्हाण यांच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. 6 धावांसाठी षटकार. आजच्यापर्यंत आतापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून की सकाळपासून सचिन चव्हाण यांनी आतापर्यंत 14 षटकार ठोकलेत. आत्ताचा जो षटकार आपण पाहिला तो 14वा षटकार होता. अतिशय चांगली खेळ सचिन चव्हाण मॅन फ्रॉम दाबे मोहन. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी चांगली लाईन आहे. आता हा जर बॉल आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. याच पद्धतीची बॉलिंग करण्याची प्रयत्न करत असणार आहे शरद कारण जर आपण पाहिलं तर संदीप चोरगे अगदी बाउंड्री लाईनवरून सांगतायत की तू अशा प्रकारची गोलंदाजी कर. हा ही बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आहे. अतिशय चांगली दिशा, चांगली लाईन, चांगली रिदम पाहायला मिळते. अतिशय चांगले बॉल आता आता मात्र कौतुक करावं लागेल. ज्या अर्थी 2 षटकार खेचले होते थोडंसं मनोबल बिघडलं होतं गोलंदाजाचं, परंतु संदीप चोरगे यांनी थोडीशे सल्ला दिला आणि त्यानंतरची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली. हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला सप्पल होऊन उडवलाय. अगदी चेंडू चाललाय आर पार सीमारेषा पार. एक बिग फाईट, वेगवान असा स्ट्रोक येतोय मिस्टर सचिनच्या बॅट मधून. एक लाजवाब स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. धावपलकावरती धावा लगवले गेलेत आतापर्यंत 30 धावा. इथून पुढे 7 बॉल 35 धावांची गरज. येणारे बॉल 7 धावा बनवायचे आहेत 35. शेवटचा बॉल घेऊन निघालेत क्रमांक 2च्या षटकामधील शरद. हा बॉल बॅटची इनरेज, चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला आणि त्यानंतर मात्र बॅटची इनरेज, चेंडू पाठीमागच्या दिशेला. 1 धाव अंकित केले जाते. धावपलकावरती धावा लगवले गेले. 2 षटका अखेरीस 31 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये दाबे मोहन संघाच्या. इथून पुढे 6 बॉल 34 धावांची गरज आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार तुम्हाला खेचावेच लागतील ही मॅच विजयासाठी. ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे सचिन आणि अक्षयच्या मध्ये. कारण सकाळपासून सचिनने चांगला खेळ दाखवला, त्याच्या जोडीला आलेला अक्षयने देखील चांगला खेळ दाखवलाय. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती कोणाला बोलवलं जाईल कारण टीम मीटिंग बोलवले गेले. 34 धावा रोकायचे आहेत म्हटल्यानंतर चांगली गोलंदाजी करावी लागेल. संदीप चोरगे
सैंडी मात्र मैदानाच्या आत मध्ये क्रमांक 3 चं षटक घेऊन आले. 6 बॉल 34 धावांची गरज आहे इथून पुढे टीम दाबे मोहन संघाला. आज एकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर एकाचं स्वप्न मात्र अधूरं राहणार आहे. कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. पहिलाच बॉल या बॉलला सपलून खेळून काढला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. पहिला गडी कोसळला जातोय टीम दाबे मोहन संघाचा. बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूचे अस्त्र लावतोय. अक्षयच्या खेळीचा अंत होतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी अक्षय चव्हाण आपली जेलबाद होऊन परत आहेत. मला वाटतं काहीसा सामना गोगव्याच्या 5 चेंडूत 34 धावा अशक्य अशी गोष्ट आहे. जे शक्य होत आहे का ते पाहूया. स्ट्राईकला येते पुन्हा मला वाटतं एक हळूवार टाकलेला चेंडू, हा निर्धाव चेंडू, 4 चेंडू 34 धावा. मला वाटतं अशक्य असं आव्हान आहे ते दाबे मोहन संघाला. तुषार पुन्हा आत घुसून बॅटिंग करण्याचा, पुन्हा हळूवार टाकलेला चेंडू. मला वाटतं हे विकेट बहुतेक जे स्पिन गोलंदाजी करतात बॉल सोडतात त्यांना बहुतेक लागूवर पडत आहे. आणि जे जोर जोरात चेंडू टाकतायत कारण बॉल तुम्ही जेव्हा ह्या विकेटवर थोडं विकेट सिमेंटचा असल्यामुळे आणि पाटा नसल्यामुळे तो बॉल थांबून येतो आहे आणि तो परिपूर्ण त्याचा फायदा हा बॅट्समनला मिळतो आहे. बॉल जो सोडतो आहे ते बॉल बॅट्समनला मिळत नाहीत. पुन्हा बाळा स्ट्राईकवर पाहूया. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, बाळाने पूर्णपणे फायदा घेतला. हॅलो बोल जैन. फायदा घेतला तो बाळा. बाळाने स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया. पुन्हा मिड विकेटच्या दिशेने तटवला चेंडू आणि मला वाटतं या 4 धावा. एक हाती बॅटिंग फलंदाजी करतायत ते दाबे मोहनचे बाळा. आणि आजच्या दिवसात किती बॉल आहे मला वाटतं आजच्या दिवसात सचिन बाळा यांनी 16 सिक्स मारलेले आहेत. आज त्यांचा दिवस म्हणायला पाहिजे होता. परंतु पुन्हा पाहूया शॉर्ट पिच ओव्हर पिच टाकलेला चेंडू बाळाने स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला पाहू. एक धाव धावून काढले ती बाळा. आणि मला वाटतं गोगव संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. ए डिव्हिजनमधून गोगवे संघाने त्यांचं अभिनंदन. आणि आज खरंच उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती बाळा. मला वाटतं शेवटचं षटक मॅन ऑफ द मॅच आहे ते सचिन कदम गोगवे संघाचे. सचिन कृपया करून आपण या ठिकाणी टॉस का बॉसच्या